मावळ परिसर हा भात पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच फुले समृद्धी पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी दिल्याने भात पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. इंद्रायणी भात शेतीचं माहेरघर असलेल्या पुण्यातील मावळात 1700 एकर शेतीचं नुकसान झालंय. गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि शनिवारपासून पवना धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पवना नदीलगतची शेती पाण्याखाली गेली आहे. इंद्रायणी लगत हीच परिस्थिती आहे. या दोन्ही नद्यालगतच्या 131 गावातील शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे. तसा अहवाल देखील मावळ कृषी अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला आहे. गुडघाभर पाण्याखाली असणाऱ्या शेतीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी.